उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरे करतो आहोत अशा आपल्या सर्वांचं नेतृत्व महाराष्ट्राचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल पक्षाचे ज्येष्ठ नेते भुजबळसाहेब अवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार दिलीप वळसे पाटील साहेब हसन मुशरीफजी धनंजयजी मुंडे संजय बनसोडे अनिल भाईदास पाटील आमचे ज्येष्ठ सहकारी मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी मुस्ताकबाई अंतुले आदिती तटकरे रुपालीताई चाकणकर विधिमंडळातील उपस्थित असलेले माझे सर्व सन्माननीय सदस्य सदस्य भगिनी पक्षाचे माजी आमदार प्रदेश पदाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष राज्याच्या कानाकोपऱ्यातील उपस्थित असलेल्या माझ्या सर्वच महिला युवक तालुका स्तरावरील तालुक्याचे अध्यक्ष विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मुंबईतील उपस्थित असलेले मुंबईचे कार्याध्यक्ष सर्व सन्मान्य पदाधिकारी पत्रकार मित्र आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष या नात्याने राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ मंडळींचं रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. 25 वर्षापूर्वी या दिवशी याच षण्मुखानंद हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 25 वर्षाची वाटचाल आपले सर्वजण आपल्यापैकी इथे उपस्थित असलेले सर्वजण साक्षीदार आहातच. त्या त्या कालावधीमध्ये घडलेल्या घटना घडामोडी राजकीयदृष्ट्या केलेला संघर्ष काँग्रेस पक्षापासून फारक झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उभारणी करत असतानाच स्वाभिमानाच्या मुद्द्यावरती त्यावेळेला पक्षाची स्थापना केली गेली. स्वाभिमानाचा मुद्दा तर प्रफुल्लभाई होताच परंतु परकीय नागरिकाचा मुद्दा सुद्धा त्या कालावधीमध्ये पक्षाच्या समोर अजेंडा म्हणून त्या कालावधीमध्ये होता. राजकारणामध्ये अनेक वेळेला भूमिका बदलावी लागत असते परंतु घेतलेल्या भूमिकेमध्ये सुद्धा बदल करावा लागत असतो हे पक्षाच्या स्थापनेपासूनच आपल्याला काही कालावधीमध्येच लक्षामध्ये आलं. ज्या पक्षापासून आपण फारकत घेतली विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणाने राज्यामध्ये लढलो एक तऱ्हेचा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने जेवढी टीका टिप्पणी केली नसेल तेवढी त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने प्रखर अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरती त्या कालावधीमध्ये केली होती. निवडणुकीमध्ये जेवण द्यावायला लागले त्यावेळेला संमिश्र पद्धतीचे निकाल लागले. आजच काहीतरी अघटित घडले असं सांगण्याचा काही प्रयत्न केविलवाणा प्रयत्न काही बालमंडळी त्या ठिकाणी करण्याचा करतायत पण 99 सालामध्ये सुद्धा आम्हाला सर्वांना वाटलं होतं भुजबळ साहेबांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली होती राज्य त्यावेळेला ढवळून काढलं गेलेलं होतं. 5 वर्ष असलेल्या सरकारच्या वरती टीकेचे प्रहार त्या कालावधीमध्ये केले गेलेले होते परंतु निवडणुकीचे निकाल आधी आल्याच्या नंतर 57 किंवा 58 जागांवरतीच आपल्याला मर्यादित त्या ठिकाणी राहावं लागलं. अशा वेळेला ज्या पक्षापासून आम्ही फारकत घेतली ज्यांच्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा घेत स्वाभिमानाच्या भूमिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यांच्या जवळच आम्ही सरकार स्थापनेसाठी त्यावेळेला एकत्रित आलो 3 महिन्याच्या कालावधीमध्येच. पण सरकार स्थापन करत असतानाच अगदीच काहीतरी आम्ही काहीतरी वेडावाकडे केलेलं असं सांगण्याचा जो काही प्रयत्न केला जातो त्याला माझं पहिलंच उत्तर आहे 25 वर्षापूर्वीची ही सुरुवात त्या कालावधीमध्ये केली जरूर आपण त्याला सत्तेवरती आलो. 99 ते 4000 काल इथे बसलेले अनेक जण त्या ठिकाणी साक्षीदार आहेत. आजी दादा तुमचा मी सुती पाठक नाही कालही नव्हतो आणि आजही नाही पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या कालावधीमध्ये नक्कीच अनुभवलेलं आहे की 99 ते 2004 कालखंडामध्ये भुजबळ साहेब आपण त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री होतात राज्यामध्ये मंत्रिमंडळ त्या ठिकाणी प्रस्थापित झालं होतं पायाला भिंगरी बांधल्यासारखे तुम्ही राज्यभरामध्ये त्या ठिकाणी फिरलात. 2004 विधानसभेच्या निवडणुकीला ज्याला आपण सामोरं गेलो त्याच्या आधीच लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही फारसं येत लोकसभेमध्ये मिळालं नव्हतं परंतु ज्या पद्धतीने संघटनेची बांधणी करण्याचा तुम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला सर्वाधिक जागा महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 71 जागा त्या कालावधीमध्ये मिळाल्या आणि आपल्या सोबत जडलेल्या जर का आमदारांची संख्या पण जर का पाहिली तर ती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती जात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पद त्याला चालून आलेलं होतं, संधी होती. निवडण्यापूर्वी आघाडी किंवा युती ज्याला होते त्याला ज्या राजकीय पक्षाचे जागा सर्वाधिक घेतात त्यांनाच मुख्यमंत्री पद त्यावेळेला घेऊ शकत. परंतु नंतर सांगण्यात आलं गेले 25 वर्ष हा प्रश्न अनुत्तरित राहिला, पण या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक प्रश्नांची उकल झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण एक वेगळा निर्णय घेतला ही गोष्ट खरी आहे. त्याच्यानंतर सुद्धा वेगवेगळी समीकरणं त्या ठिकाणी निर्माण होत गेली, परंतु या वेळेला मात्र नवीन नवीन प्रश्नांची उकल निर्माण झाली. सांगण्यामध्ये आलं की छगन भुजबळांना जर काही मुख्यमंत्री केलं गेलं असतं पक्ष फुटला असता. मला आठवतं 99 सालामध्ये ज्यावेळेला आम्ही निवडून आलो, प्रफुल्ल पटेल तुम्ही सुद्धा त्यावेळेला होतात A10 बंगल्यावरती छगन भुजबळांच्याच, त्याला पक्षामध्ये नेतृत्व निवडामध्ये एकमत झालं नव्हतं. नेतृत्वाने हात झटकले आणि सांगितलं की विधिमंडळ पक्षामध्ये मतदान त्या ठिकाणी व्हावं. विधिमंडळ पक्षामध्ये सिक्रेट बॅलेट झालं, सिक्रेट बॅलेट मत आरओ आपण होतात, जसे आता आमचे आरओ कलेक्टर असतात तसं त्यावेळेला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडायचं आरओ म्हणून काम प्रफुल्ल पटेल करत होते. आता मतमोजणी झाली, तुम्ही आकडेवारी जाहीर नाही केली, आकडेवारी जाहीर नाही केली, पण मी पण त्यावेळेला दुसऱ्यांदा निवडून आलेला आमदार होतो. सर्वाधिक खूप चांगली मतं, बाकीच्यांना तर 10 च्या आतच, सर्वाधिक जास्ती मतं छगन भुजबळांना मिळाली आणि ती विधिमंडळ पक्षाचे नेतृत्व झाले. तुम्ही नेतृत्व झाला याचा अर्थ आमदारांच्यातून झाला. मग असं काय घडलं असतं की छगन भुजबळांना मुख्यमंत्री पद दिलं असतं तर तेच आमदार परत रिपीट झालेले होते, उलट वाढलेले होते, काही नवीन अजितदादांनी शोधून आणलेले होते. पण आम्हाला मुख्यमंत्री पद घ्यायचं नव्हतं. आम्हाला वाटतं प्रफुल्लभाई तुम्ही पण त्याच्यात आहात न घेण्यात, अशी आमची समज होती. ती टप्प्याटप्प्याने हळूहळू समज आता मधल्या कालावधीमध्ये दूर होत जाते आहे. दादा तर म्हणाले नवखेच होते, मला काय कळू शकलं नाही मुशीफ साहेब. मी थोडासा इतिहासाचा धनंजय अभ्यासक आहे. मला आठवतं की 78 साली ज्याला पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले, या देशातील सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब ही एक काळाच्या ह्याच्या इतिहासामध्ये नोंदली गेलेली वेळ. अनुभव नव्हता दादांना, दादा तर 91 साली राजीव गांधीच्या नंतर सर्वाधिक मतांनी जर काही लोकसभेमध्ये जर काही कोण निवडून आले तर 12 मधील लोकसभा मतदारसंघातून 91 साली अजितदादा तुम्ही त्या कालावधीमध्ये निवडून आला. पवारसाहेब त्याला देशाचे संरक्षण मंत्री म्हणून गेले, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. चव्हाण साहेब ज्यावेळेला दिल्लीला पंडित जवाहरलाल नेहरूंनी बोलवलं चीनचं युद्ध झालं त्याला तसंच महाराष्ट्रामध्ये म्हटलं गेलं. आणि 91 सालामध्ये सुदास चव्हाण साहेबांचे मानसपुत्र म्हणून पवारसाहेब ज्याला दिल्लीला गेले त्यावेळेला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असं वाक्य केलं गेलं. दादा तुम्ही त्यावेळेला सुधाकर नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री झालात, तुम्ही त्यावेळेला आमदारही झाला होता बारामतीची किंवा त्यावेळेला पोटनिवडणुकी व्हायची राहिली होती. त्या कालावधीमध्ये 2.5 वर्ष तुम्ही राज्यमंत्री राहिलात आणि माझी नाही तुमची ओळख तुम्ही राज्यमंत्री असताना झाली. त्यावेळेला मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो रायगडचा, तुम्ही त्यावेळेला कृषी फलोत्पादन खात्याचे राज्यमंत्री त्यावेळेला होता आणि रायगड जिल्हा परिषदेच्या एका कामाच्या निमित्ताने मंत्रालयामध्ये ज्यावेळेला तुम्हाला मी पहिल्यांदा भेटलो त्यावेळेला तुमच्या पहिल्याच ओळखीमध्ये एका भेटीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जाणवलं की हे काहीतरी भलतंच अजब रसायन आहे. जे रसायन आज ना उद्या महाराष्ट्राला नक्की नेतृत्व देऊ शकतंय असं त्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. तुम्हाला त्यावेळेला अनुभव मिळाला. 99 सालापासून सुद्धा 2004 सालापर्यंत तुम्ही मंत्री राहिलात, तुमचा सुद्धा अनुभव 7 वर्षाचा होता. आदरणीय पवारसाहेबांच्या बद्दल श्रद्धेय पवारसाहेबांच्या बद्दल कमालीचा आदर व्यक्त करून या ठिकाणी सांगतोय. पवारसाहेब सुद्धा 72 सालामध्ये राज्यमंत्री झाले, 75 ला ते मंत्री झाले, ते सरकार 2 सालात 3 वर्ष चाललं, 77 सालामध्ये निवडणुका झाल्या, 78 सालामध्ये राज्यामध्ये निवडणुका झाल्या, 6 वर्षांनी त्याला निवडणुका झाल्या. गाय वस्त्र अगोदर गेले होते, नंतर मी 78 सांगतोय. आणि 78 ज्याला वसंतदादांचं सरकार आलं, ज्या कालावधीमध्ये नाशिकराव देशपांडेंचं सरकार आलं, काँग्रेस चव्हाण रेड्डी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं सरकार ज्यावेळेला आलं त्यावेळेला ते सरकार 2-3 महिने चाललं आणि पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. पवारसाहेबांना सुद्धा मंत्रिपदाचा 7 वर्षाचा अनुभव आणि अजितदादांना सुद्धा 7 वर्षाचा अनुभव. अनुभवाचा काही प्रश्न येतच नाही, पण ठीक आहे आपल्याला करायचंच नव्हतं.
नाही होऊ शकले. पण एक गोष्ट नक्की आहे की 25 वर्षापूर्वी, 25 वर्षाच्या म्हणजे 21 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी संधी आली होती, ती जर काही संधी घेतली गेली असती तर महाराष्ट्रामध्ये परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठीमागे वळून बघावं लागलं नसतं. हे सत्य कधी कोणाला नाकारता येऊ शकणार. की आज काय या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, 25 वर्षाचं सेवावलोकन करत असताना पक्षामध्ये घडलेल्या घडामोडी, पक्षामध्ये झालेला, पक्षामध्ये मिळालेली एकंदरीत ताकद, पण ते ताकदीचं रूपांतर शक्तीमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून कदाचित काही ना काहीतरी गोष्टी त्या ठिकाणी आड आल्या असतील, म्हणून ते काय घडलं नसेल आपल्याला त्या ठिकाणी त्या निमित्ताने पाहायला मिळू शकतो. 2009 सालामध्ये सुद्धा आपण निवडणुकीला समोर गेलो, चांगले यश त्या कालावधीमध्ये मिळालं. 2004 पेक्षा कदाचित कमी मिळालं. 2014 सालामध्ये सुद्धा आपण पाहिलं चारही पक्ष वेगवेगळे लढले. आम्ही तर त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलाच, प्रफुल्ल भाईंनी राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून पाठिंबा जाहीर केला, मी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या बाजूला उभा होतो, आम्ही सगळेजण होतो, भुजबळ साहेब पण त्याला होते. निवडणुकीचे निकाल महाराष्ट्रातल्या हाती येत होते, परंतु पूर्णपणाने निकाल हाती यायच्या अगोदरच भारतीय जनता पक्षाला आम्ही बाहेरून पाठिंबा 2014 सालामध्ये दिला. प्रफुल्ल भाई राष्ट्रीय सरचिटणीस, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे, हे 2014 सालामध्ये. भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाण्याची सुरुवात 2014 सालामध्ये झाली. त्याच्या आधी मला आठवते 2009 सालामध्ये शिवसेनेबरोबर जावं की काय याची सुद्धा चर्चा त्या कालावधीमध्ये सुरू होती. 2014 सालामध्ये सुद्धा अतिशय जबाबदारीने मी या ठिकाणी सांगतोय, 16 16 16 भारतीय जनता पक्षाने 16 जागा लढवायच्या, शिवसेने 16 जागा लढवायच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा 16 जागा लढवायच्या, अशी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने त्यावेळेला होकार दिला होता, आपल्या नेतृत्वाने सुद्धा ठरवलं होतं. पण समीकरणं बदलली, ते येऊ शकलं नाही, दॅट डिड नॉट मटेरियलाइज, ते होऊ शकलं नाही प्रत्यक्षामध्ये. आणि मग 2014 सालामध्ये आपण सर्वांनी म्हणून पाहिलं, महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नव्हते त्यावेळेला, पण त्या संबंध कालखंडामध्ये फार मोठं यश भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला त्या कालावधीमध्ये 16 मध्ये सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणारच होतो, सरकार बनणारच होत, मंत्री, राज्यमंत्री, पालकमंत्री, खाती. 2019 सालातल्या लोकसभेच्या जागेचं वाटप सुद्धा ठरलं होतं. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो, परंतु अंतिम निर्णय घेण्यासाठी सरकार कधी आपण शपथ घ्यायची हे ठरवण्यासाठी ज्यावेळेला दिल्लीमध्ये गेलो मी सुद्धा त्यावेळेला होतो. शिवसेना सरकारमध्ये असेल असं भारतीय जनता पक्षाने सांगितलं, पण आम्हाला शिवसेना सरकारमध्ये नव्हती. जी शिवसेना आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करते ती आम्हाला 2016 मध्ये चालत नव्हती, पण 2017-19 मध्ये मात्र ते शिवसेनेचे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला चालले. बदलत्या राजकारणातली बदलती समीकरणं अनेक वेळा त्या ठिकाणी होत असतात, आणि बदलत्या समीकरणामध्ये घेतलेली भूमिका योग्यच आहे असं आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो. अजितदादांनी, प्रफुल्ल पटेलांनी, छगन भुजबळांनी मात्र घेतलेली भूमिका ही स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारावरती आधारित असलेली भूमिका, बहुजनांच्या हितासाठी राष्ट्रीय प्रवाहामध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे, चव्हाण साहेबांनी ऐतिहासिक काळामध्ये घेतलेला निर्णय, त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं धोरण ज्यावेळेला अजितदादांच्या नेतृत्वाखाली केलं गेलं त्याला मात्र टीकेचा प्रहार करण्याच्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेतली, नाही होऊ शकलं 2019-17 मध्ये. 19 मध्ये तर नंतर राष्ट्रपती राजवट सुद्धा जी काही या राज्यामध्ये लागली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये सहभागी व्हायचं होतं. रवींद्रजी, माझं प्रत्येक वाक्य खरं आहे. 2019 सालामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये सहभागी व्हायचं होतं, परंतु 19 च्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परस्परांच्या बद्दलची टीका टिप्पणी केली होती, लगेच सरकारमध्ये सहभागी झाले असतं तर जनतेने आमच्यावरती टीका केली असती, पण काही कालखंड जावा, राष्ट्रपती राजवट लावावी राज्यामध्ये अशी भूमिका सुद्धा आपण त्या कालावधीमध्ये घेतली गेली, आणि राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट पहिल्यांदा आली. पूर्णपणाने बहुमत त्यावेळेला आलेलं होतं, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला त्यावेळेला पूर्णपणाचं बहुमत त्यावेळेला मिळालेलं होतं. आज एकनाथ शिंदे किंवा अजितदादांनी विश्वासघात केला असं म्हणतात, त्याच कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या बरोबर लढलेली होती. स्पष्टपणाचा कौल या राज्यातल्या जनतेने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला त्या कालावधीमध्ये दिला होता. कौलच लोकांचा मानायचा होता,
त्या कालावधीमध्ये भाजप आणि शिवसेनेचं सरकार त्याला बसलेलं पाहायला मिळालं असत, ते नाही झालं. महाविकास आघाडीचं सरकार आलं, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पदावरती शिक्कामोर्तब केलं गेलं. त्याच कालावधीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाच्या कडून आदरणीय पवार साहेबांचा अपमान करण्यात आला. प्रफुल्लभाई होते त्यावेळेला, मी होतो, दादा आपण होतात, जयंत पाटील सुद्धा त्या बैठकीला होते, उद्धव ठाकरे होते, अहमदभाई पटेल होते, मल्लिकार्जुन खरगे होते, पृथ्वीराज चव्हाण होते, अशोक चव्हाण होते, बाळासाहेब थोरात होते, संजय राऊत होते, आदित्य ठाकरे होते, सुभाष देसाई होते. काही घटना घडल्या त्यावेळेस. स्वाभाविकपणाने अजितदादांच्या स्वाभिमानाला धक्का त्या कालावधीमध्ये बसला. दुसऱ्या दिवशी शपथ त्या ठिकाणी झाली. पण याचा अर्थ असा नव्हे की एका रात्रीमध्ये घेतला गेला निर्णय. त्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाच्या वरती सरकार स्थापन करायचं आहे, मी असेन, प्रफुल्लभाई असतील, दादा आम्हाला मोजक्या मंडळीने माहिती सांगितलं गेलं, भुजबळ साहेब, मुशरीफ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, इतर काही नेते मंडळीने सांगण्यात आलेलं होतं की आपण लाला शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करायचं. एकाच वेळेला दोन्ही मार्ग चालू होते. जे घडलं त्या दिवशी नेहरू सेंटरमुळे, त्याच्यामुळे दादा त्यावेळेला त्यांच्या स्वाभिमानाला धक्का त्यावेळेला बसला आणि त्याच्यातून ते सरकार त्या कालावधीमध्ये. त्याच्यानंतर काय घडलं आपण सर्वांनी मिळून पाहिलं. त्या प्रत्येक गोष्टीवरती मला सांगण्याची काय आवश्यकता या ठिकाणी असं मला वाटत नाही. दादा योग्य पद्धतीचा निर्णय आपण सर्वांनी मिळून त्या कालावधीमध्ये घेतला. असं काय घडलं नाही, एका दिवसामध्ये तो निर्णय झाला नाही. 22 मध्ये सुद्धा ज्यावेळेला एकनाथ शिंदेनी त्यांचे आमदार घेऊन ज्याला गुवाहाटीमध्ये गेले, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनी, आज जयंत पाटील त्या ठिकाणी आहेत, जे जे सहकारी आज शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमदार आहेत, या सर्वांसहित 53 च्या 53 आमदारांनी एक पत्र लिहून भाजप प्रणित सरकारमध्ये आम्ही सहभागी झालं पाहिजे असा पवार साहेबांना कळवलं. आणि पवार साहेबांनी कमिटी नेमली, प्रफुल्लभाई पटेल, अजितदादा आणि जयंत पाटील यांची, भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी, वाटाघाटी करण्यासाठी. याचा अर्थ परवानगी दिली गेली होती. सत्तेमधला सहभाग काय कालचा काय, अजितदादांनी 3 जुलैला काहीतरी वेगळा निर्णय घेऊन काय त्या ठिकाणी केला असं म्हणण्याचं काय कारण त्या ठिकाणी असू शकत नाही. हे काम मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो आहे. 99 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्याच्यानंतर ज्या पद्धतीने प्रचंड टीका त्या कालावधीमध्ये झाली, आज ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरं गेलो, जरूर एकच जागा त्या ठिकाणी आली. अजितदादा तुमचे मला मनापासून या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. नेता कसा असावा लागतो, कसा नेता मोठ्या मनाचा असावा लागतो, पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं, या लोकसभेच्या निवडणुकीच्या पराजयाची जबाबदारी मी पूर्णपणे मी स्वीकारतोय. कारण ती जबाबदारी आमच्या सर्वांचीच आहे. एकटा पराजय अजितदादांचा नाही, पराजय झाला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वांचाच. देशामध्ये वेगळं वातावरण होतं, राज्यामध्ये वेगळं वातावरण होतं, संविधानाच्या वतीमध्ये वेगवेगळ्या पैसा नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्यात आलेला होता, अल्पसंख्याक समाजामध्ये वेगवेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं, आदिवासी बांधव पूर्णपणे आपल्यापासून त्या ठिकाणी दूर गेला होता. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथमच समाजाच्या समाजामध्ये अंतर निर्माण करत निवडणुका त्या ठिकाणी लढल्या गेल्या. हे विदारक सत्य आणि चित्र या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवले. एका गोष्टीचं शल्य आणि दुःख वाटलं. स्वर्गीय चव्हाण साहेबांची संस्कृतीचे विचारधारेचे वारसदार आम्हीच आहोत असा दांडोरा पिटणारे काही मंडळी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अनेक वेळेला राष्ट्रीय नेतृत्वांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेला जाहीर प्रचाराच्या सभा व्हायच्या त्यावेळेला 4थ्या श्रेणीवरती काम करणाऱ्या कार्यकर्ते आणि कार्यकर्ते भगिनींच्याकडून अजितदादांच्या बद्दलची केली गेलेली वक्तव्य अत्यंत क्लेशकारक त्या ठिकाणी होती. मला कळू शकलं नाही चव्हाण साहेबांच्या विचाराचे वारसदार असणारे म्हणणाऱ्या पक्षाच्या माध्यमातून अशा पैकी टीकाटिप्पणी ज्याला केली जात होती. टीकाटिप्पणी व्हावी सिद्धांतावरती आधारित व्हावी, धोरणावरती आधारित होऊन व्हावी, अन्य काही बाबतीमध्ये करून व्हावी. अरे तुरे करत दादा, आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ 1 जागा जरी मिळालेली असली तरी सुद्धा आज महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास जराही कमी झाला नाही याचा आज साक्षीदार षणमुखानं आला आहे. त्याचा मला मनापासून आनंद अभिमान या ठिकाणी वाटतो आहे. एका निवडणुकीतून कधी परिमाण बदलली जात नसतात. राजकारणामध्ये वेगवेगळ्या निवडणुका वेगवेगळी समीकरण घेऊन येत असतात. यावेळेची लोकसभेची निवडणूक सुद्धा वेगळं समीकरण घेऊन त्या ठिकाणी देशपातळीवरती वेगळी समीकरणं घडलेली पाहायला मिळाली.
राज्यपातळीवरती सगळी समीकरणं घडलेली पाहायला मिळाली. विदर्भामध्ये वेगळी समीकरणं, मराठवाड्यामध्ये वेगळी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी, उत्तर महाराष्ट्रामध्ये वेगळी, कोकणामध्ये वेगळी, मुंबईमध्ये वेगळी. सात टप्प्यामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेला आपण समोर गेलो त्याला प्रत्येक टप्प्या गणित वेगवेगळी समीकरण राजकारण किती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला न्याय देऊ शकताय याचा विचार केल्यामुळेच 25 वर्ष राजकारणामध्ये असलेल्या बाबा सिद्दीकींनी सुद्धा असं वाटावं लागलं की 25 वर्ष ज्या पक्षामध्ये मी काम केलं म्हणजे त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं तर काँग्रेस पक्षापेक्षा अजित दादा एक आश्वासक नेता आहे हे मानून त्यांनी पक्षामध्ये प्रवेश. बॅरिस्टर अंतुल्यांचा मुख्यमंत्रीपद अनेकांनी अनुभवलेला आहे आणि अंतुल्या साहेबांचा मुख्यमंत्रीपद म्हणून सांगितलं की यावेळच्या निवडणुकीची परिमाणं वेगळी होती. आज आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरं जाय का आपण अनुभवलं. प्रफुल्लभाई आम्ही कधी दिल्लीमध्ये आलोच नाही, साहेब होते, तुम्ही होते, दिल्लीचं सगळं तुम्ही त्या ठिकाणी पाहत होता. या गोष्टीचा भुजबळ साहेब आपल्याला अभिमान वाटतोय. ज्या वेळेला परवा आपण सेंट्रल हॉलमध्ये होतो, तुम्ही पण होतात, मी पण होतो, प्रफुल्लभाई पण होते, एनडीएचे सगळे घटक पक्षक सेंट्रल हॉल ज्याला आता संविधान सदन म्हणून आता त्या ठिकाणी नाव दिलं गेलेलं आहे त्या सेंट्रल हॉलमध्ये व्यासपीठावरती माननीय पंतप्रधान महोदय होते, त्यांच्या उजव्या बाजूला चंद्राबाबू होते, त्याच्या पुढे नितीश कुमारजी होते, त्यांच्या उजव्या बाजूला राजनाथ सिंगजी होते, अमितभाई होते, आणि त्यांच्या बाजूला तुमचे आणि माझे नेते अजितदादा बसलेले होते उभ्या देशाने त्या ठिकाणी. आज संसद रत्नांना असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजप काही किंमत देत नाही. कदाचित परवाचं दृश्य त्यांना बघवलं नसेल की आपला दादा पहिल्या रांगेत बसलाय याची पोटदुखी असेल म्हणून त्यांना तसं वाटत असेल. काल सुद्धा शपथविधीला वेगवेगळ्या राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आले होते, पंतप्रधान आले होते, त्यांचे प्रमुख आलेले होते, आम्ही गेलो होतो सगळेजण. दादा मुख्यमंत्री मोदी एका का दुसऱ्या लाईनमध्ये होते. मला प्रफुल्लभाईंचा फोन आला की पियुष गोयल शोधत आहेत दादांना, त्यांना पहिल्या लाईनमध्ये बसवायचं आहे. हे मी का सांगतोय, कोणीतरी असं म्हटलं आहे की दिल्लीमध्ये तसं नाही आहे, दिल्लीमध्ये लाचारी करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी येतच नाही. दिल्लीमध्ये सन्मान आपल्या नेतृत्वाचा किती मोठा आहे उभ्या देशाने काल त्या ठिकाणी पाहिलेला आहे. मला आज आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी आपल्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची आहे. महायुतीचे उमेदवार ठरत असताना 4 जागा आपल्याला मिळाल्या. आघाडीचं राजकारण ज्यावेळेला निवडणूक पूर्व ठरत असतं त्यावेळेला प्रत्यक्षात कोणा पक्षाच्या जागा किती आहेत हे त्या ठिकाणी समीकरण होत असत. 2019 सालच्या विधान लोकसभेचे निवडणुकीचे निकाल लागले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 4 जागा मिळाल्या, काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, एमआयएमला 1 जागा मिळाली, 42 जागांच्या वरती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना त्या ठिकाणी निवडून आला. स्वाभाविकपणे ज्या वेळेला या निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आम्ही त्यावेळेला बसत आलो त्यावेळेला तितक्या जागा सिटिंग त्या ठिकाणी होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून म्हणाल तर 1 जागा सिटिंग आपली होती, ती रायगडची, आजही तेवढीच आहे. 100% यश मिळालं, बाकी जागा आपल्या नव्हत्या. 12 मध्ये का आपल्या सोबत नव्हत्या आलेल्या, शेरूर सुद्धा आपल्या सोबत नव्हतं आलेलं, सातारा सुद्धा का आपल्या सोबत त्या ठिकाणी नव्हतं आलेलं. म्हणजे जागा वाटपाच्या चर्चेमध्ये जर काय प्रफुल्लभाई खरं बोलायचं झालं आपण 1 जागा, तरी आपण काय 4 जागांच्या वरती नाही राहिलो बाबा. मी जो बोल रहा हूं आय एम सिद्धांती बोल रहा हूं. आणि आज ज्यावेळेला लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो परभणीची जागा आपल्याला देण्यात आली, पण नंतर असं ठरलं की संबंध महाराष्ट्रामध्ये धनगर समाज खूप मोठा आहे, ती जागा तुम्ही सोडली गेली पाहिजे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याग त्या ठिकाणी दाखवला. नंतर राजेश विटेकर आला आहे, राजेश आहे का इथे कुठे? राजेश विटेकरच्या जाऊन मी होतो, आम्ही सर्व पदाधिकारी होतो, आम्ही त्यांच्या कामाची सुरुवात केली होती. पण राजेश तुमचं अभिनंदन करतो की दादांनी घेतलेल्या निर्णयाच्यासाठी तुम्ही स्वस्थ राहिलात आणि जानकरांच्या उमेदवारासाठी तुम्ही सर्वाधिक त्या ठिकाणी प्रयत्न केलेत त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी आम्ही करू इच्छितो. धाराशिवची जागा आपण घेतली,
लढण्यासाठी तर जागा लागतातच म्हणून घेतली. शिरूरची जागा आपण मिळवली. आढळराव साहेब, तुमचं सुद्धा आज पक्षामध्ये स्थापनेच्या दिनाच्या निमित्ताने मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करू शकतो. तुम्ही पण आम्हाला राष्ट्रवादीला तिथं पराभूत केलं बऱ्याच वेळेला. ते ज्या वेळेला उभे राहिले फक्त 19 अपवाद, 3 वेळेला ते शिवसेनेचे खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले. यावेळी मी सांगितलं ना, निवडणुकीची समीकरणच वेगवेगळी राहिली, वेगवेगळ्या घटकांच्या मध्ये वेगवेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आलं. पण आज आम्हाला खूप समाधान वाटतंय की दिलीपराव या बाजूला आहेत दादांच्या, आणि डाव्या बाजूला शिवाजीराव आहेत. निवडणुकीचे निकाल लागलेत, वेगवेगळी समीकरणं मांडली जातात, अमुक झालं तमुक झालं वगैरे वगैरे. आज आपल्याला निर्धार करून उठायचा आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती पक्षाचं संघटन आपल्याला उभं करायचं आहे. एक गोष्ट निर्विवादपणाने त्या ठिकाणी आज आहे, या जाहीररित्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आलेल्या कार्यकर्त्यांना निक्षुणपणाने सांगू इच्छितो आहे. दादाही या ठिकाणी आहेत, प्रफुल्लभाई आहेत, भुजबळ साहेब तुम्ही पण या ठिकाणी आहात. गेले 2-3 दिवस आपण दिल्लीमध्ये त्या ठिकाणी होतो. अनेकांना असं वाटतं प्रफुल्लभाई की लोकसभेच्या निवडणुकींच्या मध्ये आपल्याला केवळ 10-4 जागा मिळाल्या, विधानसभेच्या निवडणुकींच्या मध्ये का होईल. माझ्या सर्वच प्रवक्त्यांना आणि आता सर्वच मंत्र्यांना विनंती आहे की आता जागा वाटपाच्या वतीमध्ये तुम्ही कोणी आता काही बोलूच नका. तुम्ही कोण बोललात की लगेच वेगवेगळ्या आपल्या मित्र पक्षांचे प्रवक्ते त्या ठिकाणी बोलतात आणि वातावरणामध्ये कुठं ना कुठेतरी दूषितपणा त्या ठिकाणी निर्माण होतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संख्याबळ 53 आहे. आपली सुरुवात 53 पासून होणार आहे. त्रेपन्न अधिक 2, 55. आणि अजून 2-3 तुमच्या सोबत आहेतच दादा, म्हणून ते खोडके तिकडे बसलाय. त्यामुळे ते तुम्ही 55-57 पर्यंत जाल आणि त्याच्यानंतर मग ती पुढची वाटचाल जी काय आहे ती. त्याच्यापेक्षा मी अधिक शब्दप्रयोग या ठिकाणी करू इच्छित नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामोरं जायचं. आणि मला विश्वास आहे की अनेक वेळेला अनेक परिमाणं त्या ठिकाणी मांडली जात असतील. आणि मागेच मी या ठिकाणी षणमुखांमध्ये बोललो होतो आणि आजही दुरुपयोग या ठिकाणी करतोय. नवीन आजित पर्व या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. हे विश्वासार्थचं पर्व आहे, विश्वासघाताचं पर्व या ठिकाणी नाही आहे. विश्वासार्थचं पर्व त्या ठिकाणी असल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये ते स्पष्टपणाची जाण आणि जाणीव त्या ठिकाणी असणार आहे की ज्याच्या माध्यमातून उद्याच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण त्या ठिकाणी समोर जायचं आहे. समाजातले वेगवेगळे घटक आज जे काही दुरावले गेलेले आहेत त्या सर्व घटकांना सोबत आणण्याच्या दृष्टीकोनातून आपल्याला त्या ठिकाणी काम करावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादा आज मी आपल्याकडे मागणी करतोय, पक्षाचा अध्यक्ष म्हणून, खासदार म्हणून नव्हे, पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाच्या सर्व मंत्र्यांच्याकडे या ठिकाणी मी मागणी करतोय की अल्पसंख्याक समाज असेल, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घ्यायचे असतील ते लेख लाडके अभियान जसं महाराष्ट्रामध्ये सुरू झालं तसं 50% लोकसंख्या असलेल्या महिला भगिनीच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही योजना जर काही राज्याच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी अर्थसंकल्पात दादा आपल्याकडनं त्या ठिकाणी जर काही घोषित होऊ शकल्या, सुशिक्षित बेकारांच्या दृष्टिकोनातून काही घोषणा त्या ठिकाणी होऊ शकल्या तर त्या ठिकाणी केल्या जाव्यात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याकडे या ठिकाणी मागणी करू इच्छित आहे. सामाजिक अभिसरण जर का आपल्याला करायचं असेल, निवडणुका येतात जात असतात, परंतु लोकांच्या मनामध्ये जर काही आत्मविश्वास त्या ठिकाणी निर्माण करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांकषपैकीच्या विचाराचं काय धरत त्या ठिकाणी कामाला लागण्याची आवश्यकता त्या ठिकाणी निश्चितपणाने. तुम्ही आम्ही मिळून सर्वांच्या संघटनेच्या कामाला भावून त्या ठिकाणी घेऊया. सर्व घटकांना सर्व समाजाला सोबत घेत शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता ही आपली जी काही वैचारिक अधिष्ठान आहे त्याच्यापासून तसुभरी बाजूला न सरता पुढची गौरवशाली वाटचाल त्या ठिकाणी करायचं आहे. आज ब्रीद वाक्य आपल्याला सर्वांच्या समोर त्या ठिकाणी घ्यायचं आहे. एकच लक्ष विधानसभा क्षेत्र. काल नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात स्थापन झालं. स्वाभाविकपणाने आपल्याला वाटत होतं की आपल्याला त्या ठिकाणी स्थान मिळावं. वर्तमानपत्रातून काल वाहिन्यांच्यातून वेगवेगळ्या बातम्या त्या ठिकाणी प्रसारित व्हायला लागल्या. अनेकांना देव पाण्यात बुडूनच बसले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी स्थान मिळू नये,
कदाचित त्यांना त्या ठिकाणी आनंद झाला असेल, आनंदाच्या उकळ्या त्या ठिकाणी फुटल्या असतील. मला स्पष्टपणाने आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी सांगायचं आहे, ज्या वेळेला राज्यामध्ये आपली एकच जागा आली, देशामध्ये एनडीएचं सरकार प्रस्थापित होणार असं स्पष्ट झालं, त्याच वेळेला दादांची मी भेट घेतली. दिल्लीला एनडीएच्या बैठकीला प्रफुल्लभाई आपण गेलो त्या दिवशी सकाळी, कारण सर्वश्रुत आहे दादांची आणि माझी मैत्री. म्हणून मी त्यांना सांगितलं, मी आज तुमच्या सर्वांच्या समोर मोकळेपणाने या ठिकाणी सांगतोय, कार्यकर्ता पूर्ण आत्मविश्वासाने आता या ठिकाणी गेला गेला पाहिजे. त्याच वेळेला दादांना मी सांगितलं की दादा मी तुम्हाला धर्मसंकटात टाकणार नाही, आपल्या पक्षाच्या जागा कमी आल्यात, आपल्या पक्षाला कदाचित एकच मंत्रिपद मिळेल, तर ते मिळेल तर ते प्रफुल्ल पटेलांना तुम्ही द्या, माझा विचार करू नका असं मी दादांना सांगितलं. प्रफुल्लभाई मी तुम्हाला सुद्धा सांगितलं नाहीये, पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतोय की दादांना मी पहिल्या दिवशी सांगितलं, संख्याबळाच्या आधारित एकच जागा जर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली तर आज प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी सिनियर आहेत. आपण जी भूमिका घेतली या भूमिकेमध्ये त्या घडामोडीमध्ये सर्वांचाच रोल महत्वाचा आहे, पण त्याच्यात राष्ट्रीय पातळीवरचा महत्वाचा रोल प्रफुल्लभाई तुम्ही बजावलेला आहात याची जाणीव असायला आम्ही सगळेजण आहोत. कोणाच्याही मनामध्ये काय नव्हतं, काल दुपारी वाहिन्यांनी बातम्या चालवल्या की प्रफुल्लभाईंच्या दादांनी माझ्यात वाद, आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि बातमी आली आणि आम्ही सगळेजण बघतो त्या ठिकाणी की यांच्या दादांनी माझ्यात वाद ही भुजबळ साहेबांनी दाखवली. भुजबळ साहेब तसे मिश्किल आहेत फार, म्हणजे आहेतच नेहमी. ती बातमी त्यांना दाखवली, धनंजय मुंडे पण होतेच बाजूला, ती दाखवल्याच्या नंतर त्यांच्या शैलीत काय बोलायचं तिथे बोलले, कारण ती भुजबळ शैली आहे. ते आता आपण नंतर इथं बघणार आहोत, कारण त्यांची शैली अशी असते अशी असते. त्यांचं भाषण ऐकण्यापेक्षा बघण्यासाठी येणाऱ्यांची संख्या आणि अशी पण असते अशी असते. एखादी शेरोशायरी सुद्धा होत्या माझ्यासाठी, म्हणजे परत मी तशी तुमची स्टाईल करणार नाही. गमतीचा भाग सोडा, तुम्ही आम्ही सगळेजण एकसंघ आहोत, पण आज शपथ घेऊन या ठिकाणी निघूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धांद्यापासून मांद्यापर्यंत आलेला प्रत्येक कार्यकर्ता या पद्धतीने पुढचे 4 महिने त्या ठिकाणी काम करेल. एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे घेऊनच आपल्याला पुढची वाटचाल त्या ठिकाणी करायचं आहे. होय आम्हाला सप्रमाण दाखवायचं आहे, स्ट्रायकिंग रेट त्या ठिकाणी दाखवायचं आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचे निवडणुकीचे निकाल ज्याला जाहीर होतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक चांगल्या जागा त्या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. चित्र महाराष्ट्रामध्ये अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपल्याला प्रस्थापित करायचं आहे. या जिद्दीने पुढची वाटचाल करण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी काम करावं. मी फक्त प्रफुल्लभाई सही काढण्यापुरता लोकसभेच्या अधिवेशनाला येणार, माझा कार्यक्रम मी उद्या ठरवणार आहे. दादा आयुष्यभर मंत्रालयात खूप काम तुम्ही करत आला, 19 सालापासून सरकार जाईपर्यंत पहिली 2.5 वर्ष तुम्हीच मंत्रालयात चालवलं, तर काही माणसं मंत्रालयातच नव्हती आली. खरं आहे ना, काय काय खोटं नाही काय बोललं, हेच फिरत होते ना मंत्रालयामध्ये, दुसरं काय बोल. कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा आहे, कारण दादा मंत्रालयात गेले की त्यांच्या भोवतेली गरड आहेस, पण दादा कार्यकर्त्यांच्यात गेल्यानंतर सुद्धा त्याच्यापेक्षा जास्ती गरडा तिथे पण आहे. पक्षाच्या वतीने आम्ही जो कार्यक्रम देऊ त्या कार्यक्रमाला तुम्ही तर यालच, माझ्या मनामध्ये ती मात्र शंकाचं काही कारण नाही. पण आपल्या सगळे विधानसभा मतदारसंघाचा आमदारांचा मतदारसंघ अधिवेशनाच्या पूर्वी काही आणि अधिवेशन संपल्याच्या नंतर मात्र, आणि नंतर मग आचारसंहिता 1-1.5 महिना लागेल, त्याला पूर्णपणाने सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला फिरायचं आहेच. मी मगाशी सांगितलं तेवढ्या संख्येपर्यंत आणि बाकीच्या ज्या जागांच्या बाबतीमध्ये आपण योग्य ती भूमिका त्या ठिकाणी करू, पण लागलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये 2-2 वेळा जावं लागेल अशा वेळेचा कार्यक्रम देऊ, तेवढा वेळ तुम्हाला यावंच लागेल. प्रफुल्लभाई तुम्हाला सुद्धा विनंती वजा सूचनांना मी करणार, कारण तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, वयाने मी मोठा आहे, पण विनंतीच करतो. ऑफकोर्स आय एम एल्डर दॅन यू, पण तुम्हाला पण आता वेळ काढायला लागेल. हो नेते नाही नाही त्यांना नाही तुम्हाला आपकोही मैं आपको ही बता रहा हूं. हाँ ऑफकोर्स द ग्रेट छगन भुजबळ, 99 ला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 25 वर्षापूर्वी भुरलेले छगन भुजबळ, सुनील तटकरेला आता 2024 ला पण हवे आहेत,
ही जाहीर विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करू इच्छित आहे. दिलीपराव तुम्ही हातात सुद्धा घेऊन आलात पण आणत सगळ्या सभागृहामध्ये सुद्धा असं वाटलं की नाही पक्षाचे सगळे नेते आहेत. मुशीब साहेब तुम्ही सुद्धा आणि हल्लाबोल करायला धनंजय मुंडे विदर्भापासून ते सगळीकडे आपण हल्लाबोल सगळ्या जिल्ह्यामध्ये केलं. तुम्हालाही धनंजय मी सांगतोय आता सुट्टी नाही सर्दी झालं पडसं झालं आम्ही ऐकणार नाही. नाही म्हणजे नाही पूर्ण वेळ काम करा. तुमच्या मंत्रिपदाचं जे आहे ते सगळ्याच मंत्र्यांना सांगतोय मी म्हणजे मुशीब साहेब तुम्ही पण तुम्ही म्हणाल कोल्हापूर नाही कोल्हापूर पुरता तुम्ही काय कोल्हापूरचे फक्त नेते नाही आहे तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात. तुम्हालाही फिरायला पाहिजे. तुम्हालाही उत्तर महाराष्ट्र आहेच तुम्हालाही महिला अध्यक्ष आहेच आपको भी बाबा वो जिसान का मतदारसंघ नाही देखने का खाली हा कुठेतरी पडला म्हणून परत काहीतरी मला कारण सांगायला माहिती नाही सुनू का अभि आपका पक्षाचा अध्यक्ष म्हणून जे जे सांगितलं जाईल ते प्रत्येकाला पाळावं लागेल. अगदी देविदास पिंगे तुमच्या सही सुद्धा आमदार तर आपापल्या मतदारसंघामध्ये असतीलच. तुम्ही आता आमदार महोदय आमदार तुम्ही तुमच्या मतदारसंघाची काळजी घ्याच कारण तुम्ही सुद्धा सगळे पॉवरफुल आहात. कोणतरी म्हणतंय सगळ्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये नवीन नेतृत्व तयार करणार आहोत. कोणीतरी मुदत दिले 15 दिवसाची. अरे 15 दिवसाची नाही तर कसली द्या. तुमच्या मदतीला कोण मुदतीला कोण भीक घालत नाही. राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार अजितदादांच्या विचाराशी त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे. कोणाच्या मनामध्ये काय वेगळा संभ्रम किंवा वेगळी अवस्था त्या ठिकाणी निर्माण होण्याचं काही कारण होऊ शकत नाही. होय आम्हाला आत्मविश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागतील त्याला घड्याळाचा गजरच चांद्यापासून मांड्यापर आपल्याला ऐकायला मिळेल याच्यात माझ्या मनामध्ये शंकाचं काय कारण आहे. महायुतीमध्ये आपल्याला समन्वय ठेवायचा आहे. मित्र पक्षामध्ये सुद्धा समन्वय ठेवायचा आहे. आपसांच्या मध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायची आहे. पण दादा मला विश्वास आहे या वर्षी ज्यावेळेला तुम्ही अर्थसंकल्प मांडाल यावेळेला तुम्ही ज्यावेळेला अर्थसंकल्प मांडणार मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण 9 लाख मतांनी निवडून आले. किती मतांनी? 9 लाख मतांनी निवडून आले. महिलांच्यासाठी त्याने जी एक योजना दिली त्यामुळे अख्ख्या मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं. दादा तुम्ही अशी महिलांच्यासाठी योजना द्या की तुमच्या नावाने अख्खा महाराष्ट्र महायुतीला त्या ठिकाणी 200 पेक्षा जागा निर्माण करा. आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधला जो काही तरुण वर्ग आहे तरुणाई जी आहे जी सुशिक्षित आहे त्या तरुणाईला सुद्धा दादा तुम्ही अशी ताकद द्या या संबंध तरुणाईला सुद्धा असं वाटेल घड्याळ तेच वेळ नवी नवीन अजित पर्व त्या नवीन अजित पर्वाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं आश्वासक तरुणांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करावं एवढी नम्रतेची विनंती या ठिकाणी करतो. अल्पसंख्याक समाज आंबेडकरी चळवळीवरती श्रद्धा असणारा समाज आदिवासी बांधव यांच्या मनामधला सुद्धा एक आत्मविश्वास महायुतीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे निर्माण अधिक आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा असंख्य योजना तुम्ही त्या ठिकाणी कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. हे सगळं काय होईल तुमच्यापासून माझी अपेक्षा आहे. भूत रचना कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करणं पक्षासाठी 3 महिने द्या मग पुढचे 5 वर्ष कसे आहेत ते आपण बघू नक्कीच बघू. आणि आज ही सांगतो मी की अनेक वेळेला दादा असं होतं की निवडणुकीच्या वेळेला कार्यकर्त्यांना आपण राबवतो ते राबतात पक्षाचं सत्ता यावी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात आणि सत्ता आल्याच्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष होत. मी आज या महापुरुषांच्या साक्षीने सांगतोय प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्याशी मी वचनबद्ध आहे. या पहिल्या 3 महिन्यामध्ये सुद्धा आणि त्याच्यानंतर सुद्धा मी आमदारांची माफी मागून सांगतो की राज्यात सत्ता आल्याच्यानंतर तुमच्याकडे कदाचित थोडं दुर्लक्ष होईल पण माझ्याकडनं लक्ष दिलं जाईल या सगळ्यांच्याकडे ज्यांच्या भक्कमपणाच्यामुळे आम्ही सत्तेवरती बसणार आहोत. पण पक्षाच्या संघटनेच्या कार्यकर्त्याला सुद्धा एखाद्याला एसईओ करायचा असेल एखादा तालुका कमिटीवरती नेमायचा असेल एखाद्याला महामंडळावरती नेमायचा असेल एखाद्या भगिनीला संधी द्यायची असेल त्यांच्यासाठी सर्वाधिक युक्त काम प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे करेल असा विश्वास सुद्धा तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ इच्छित आहे.
शेवटी स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचाराचे वारसदार आपण या ठिकाणी आहोत. दादांच्या नेतृत्वाखाली राज्य आपल्याला अधिक बळकट करायचे आहे, महायुती बळकट करायची आहेस. आणि देशामध्ये आज म्हटलं जातं की भारत सरकारच्या नंतर महाराष्ट्राचं सरकार, याला अधिक महत्व त्या ठिकाणी दिलं जात असतं महाराष्ट्राचं सरकार. कारण आज अनेकांना दिवा स्वप्न त्या ठिकाणी पडायला लागलेली आहेत. कधी काय जमलं तर बघा प्रफुल्लभाई, तुम्हाला नाही जमलं तर भुजबळ साहेबांना सांगतो. जरा थोडं संजय राऊतांना सांगा की आमच्या हातात भोपळा नाही, तुमच्या हातात काय आहे ते तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर पाहायला मिळेल. वारंवार वेगवेगळ्या पैकीचं बोललं जातं, सोशल मीडिया असेल, कार्यकर्ते असतील, त्यांना माझी विनंती आहे, नम्रतेची सूचनाही आहे की आपल्या नेतृत्वाला बदनाम करण्याची भूमिका वारंवार घेतली जाते. लोकसभेच्या निवडणुकीचे काही दिवस आधी, निकाल लागायच्या काही दिवस आधी पुण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडत असतात, त्याच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे. अगदी न्यायालयीन चौकशी कोणाला करायची असेल ती करा, इतरही बाबतीत जे काही कठोर कारवाई करायची असेल ती करा. सर्वाधिक बदनामी करण्याचं काम ज्यावेळेला दादांच्या बद्दलचं केलं जातं आणि नेतेच म्हणतात की पालकमंत्री कुठे आहेत, ज्या पालकमंत्र्यांनी पुण्याची अविरत सेवा कोविडमध्ये केली ते कुठे आहेत असा प्रश्न ज्यावेळेला काही रत्न स्वतःला म्हणणारे करतात त्याचं वैषम्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटतं. दादांच्या मेहनतीला या महाराष्ट्रात नव्हे तर देशात त्या ठिकाणी तोंड नाही, इतक्या पद्धतीने मेहनत घेणार नेतृत्वाच्या बद्दल कार्यक्षमतेबद्दल प्रश्न चिन्ह ज्याला निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला कार्यकर्ते म्हणून, त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी आपली सर्वांची येते. पुढच्या कालावधीमध्ये महिलांच्यासाठी असतील, युवकांच्यासाठी असतील, विद्यार्थ्यांच्यासाठी असतील, वेगवेगळे आपले सगळे सेल आहेत, सेलचे अध्यक्ष सुद्धा व्यासपीठात या ठिकाणी बसलेत. आता तुम्हाला जसं नेमलंय तसं तुम्ही काय काम केलं त्याची सुद्धा अकाउंटेबिलिटी आपल्याला द्यावी लागेल, ती घेण्याचं काम सुद्धा अविरतपणे त्या ठिकाणी घेतलं जाईल. एवढंच आपल्याला या प्रसंगी या ठिकाणी सांगतो आणि सर्वांनी मिळूनच रौप्य महोत्सवी वर्ष आपण अशा पद्धतीने साजरं करूया की रौप्य महोत्सवी वर्ष संपून 26वं ज्यावेळेला आपण याच षणमुखान हॉलमध्ये स्थापन साजरा करू 2025 सालातला, त्यावेळेला दादांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य यश मिळवत संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मला विश्वास आहे आगामी येणाऱ्या काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जसं आज अरुणाचलमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले, 3 आमदार आपले निवडून आले, 1 आमदार आपले फक्त 2 मतांनी पडले, 1 आमदार 200 मतांनी पडले आणि 9-2 नंबरला आपले त्या ठिकाणी होते. त्यामुळे जो राष्ट्रीय दर्जा आपला गेलेला आहे, आधी गेलाय, आता नाही आधीच गेला होता एकत्रित असताना, तो राष्ट्रीय दर्जा पुन्हा एकदा अजितदादांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये मिळवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण सज्ज व्हावं. पुन्हा एकदा या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असतानाच केवळ दादांचं नेतृत्व तर बळकट करायचं आहेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा म्हणून यशस्वीपणाने महाराष्ट्रामध्ये वाटचाल करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी पूर्ण झोकून देऊन त्या ठिकाणी काम करावं अशी नम्रतेची विनंती करतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात याच्याबद्दल आपल्या सर्वांच्या अंतकरणापासून आभार या ठिकाणी मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.